नमस्कार सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक सतीश शिर्के मिशन स्पर्धा परीक्षा या उपा उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अनेक व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आज असाच एक व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस हे अतिशय मानाचं आणि तेवढंच कर्तृत्वाचं एक पान आहे आणि त्यासाठी अनेक युवक युवती त्या ठिकाणी प्रयत्नशील असतात आणि म्हणून आज या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम कोणता आहे त्याला लागणारी शैक्षणिक पात्रता कोणती शारीरिक पात्रता कोणती या संदर्भाची सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे जेणेकरून त्याच्या आधारे तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची हॅट तुमच्यावरती डोक्यावरती निश्चितपणे अभिमानानं मिरवण्यासाठी मदत होईल चला तर महाराष्ट्र पोलीस भरती यामध्ये भूगोल हा अत्यंत महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी असतो त्यामध्ये दोन भाग केलेले आहेत काही प्रश्न तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावरती तर काही प्रश्न तुम्हाला भारताच्या भूगोलाच्या संदर्भात विचारले जातील आणि म्हणून भूगोल हा एक महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर इतिहास या विषयावरती सुद्धा काही प्रश्न तुम्हाला दिलेले असतात इतिहासामध्ये त्या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा उठाव भारताचे व्हाईसरॉय समाज समाजसुधारक राष्ट्रीय सभा त्यानंतर भारतीय स्वतंत्र लढा ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या वेगवेगळ्या टॉपिकवरती तुम्हाला इतिहासाचे प्रश्न असतील त्याची तयारी करणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे त्यानंतर पंचायत यावरती यावरतीसुद्धा काही प्रश्न दिलेले असतात पंचायत राज ग्राम प्रशासन समिती व शिफारशी त्यानंतर घटनादुरुस्तीच्या संदर्भामध्ये ग्रामसभा असतील ग्रामपंचायत असेल त्या संदर्भातील माहिती तुम्हाला यामध्ये विचारली जाते ग्रामसेवक त्याबाब त्याही माहितीचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे त्यानंतर पंचायत राजमधला जसं ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत, त्या पंचायत समिती जिल्हा परिषद यांची माहिती त्यावरती त्या आधारित प्रश्न असतात मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणतो आपण त्यांना गटविकास अधिकारी बी डीओ म्हणतो त्यानंतर नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका या त्याचबरोबर ग्रामीण मुलगी आणि पोलीस प्रशासन याचंही ज्ञान आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे कारण त्यावरती सुद्धा सुद्धा काही प्रश्न हे विचारले जातात त्यानंतर सामान्य विज्ञान यावरतीसुद्धा काही प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी केलेला असतो सामान्य विज्ञानामध्ये विविध शास्त्रे जे आहेत वेगवेगळी त्यांचा अभ्यास आपणाला करावायचा आहे त्याचबरोबर शासकीय उपकरणं असतील त्यांचा वापर असतील त्याचबरोबर विज्ञानाचे काही शोध असतात त्याचे जनक असतात शास्त्रीय उपकरणं आणि त्यांची कार्य याही बाबतीमध्ये आपणाला अभ्यास करावा लागेल त्यानंतर राज्यघटना जी या पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे त्यामध्ये मग भारताची राज्यघटना आपल्याला काही ठराविक गोष्टी त्यामध्ये माहीत असल्या पाहिजेत राष्ट्रपती हे भारताचं घटनात्मकदृष्ट्या पद म्हटलं जातं त्याही बाबतीमध्ये काही प्रश्नावली असतात त्यानंतर लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि विधानपरिषद ही काही राज्याची आणि देशाची जी सभागृह आहेत त्या सभागृहाच्या संदर्भातील कामकाजाच्या संदर्भातील संख्येच्या संदर्भातील माहिती ही आपणाला दिली असते त्यानंतर विविध प्रकारची परिशिष्टे मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्त्वे त्याचबरोबर राज्याचं घटनात्मक पद महत्वाचं राज्यपाल त्याचबरोबर लोकनियुक्त प्रतिनिधींचा प्रतिनिधी म्हणतो आपण मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि संसद या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये अभ्यासावी लागणार आहे सामान्य ज्ञान यावरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात आता विकास योजना ज्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या विकास योजनाबाबत माहिती ही असणं गरजेचं आहे संपूर्ण विकास योजना त्याचबरोबर विविध प्रकारचे जे प्रकार पुरस्कार असतात त्या पुरस्कार कोणाला दिले जातात कधीपासून सुरू झालेले आहेत ते आत्तापर्यंत कोणकोणत्या व्यक्तींना प्राप्त झालेले आहेत याची सविस्तर माहिती आपल्याला असली पाहिजे विशेषतः महाराष्ट्राचे पुरस्कार जे दिले जातात ते महत्त्वाचे आहेत त्यानंतर काही पुरस्कार हे राष्ट्रीय स्तरावरती दिले जातात त्याही संदर्भात आपणाला माहिती असली पाहिजे याशिवाय काही अतुलनीय कामगिरी जे लोक करतात त्या अतुलनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना शौर्य पुरस्कार दिलं जातं खेळाच्या संदर्भामध्ये असंख्य प्रकारच्या पुरस्कार हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती दिले जातात तर जे वेगवेगळे क्रीडा प्रकार आहेत आणि क्रीडा प्रकाराअंतर्गत प्रावीण्य मिळवलेल्या लोकांना जे खेळासंबंधी पुरस्कार दिले जातात त्याचा अभ्यास हा तुम्हाला करावायचा आहे त्यानंतर काही नामांकित आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतात तर त्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचासुद्धा प्रश्नांचा समावेश यामध्ये केलेला असतो त्यानंतर क्रीडा प्रकार जे आहेत तर विविध प्रकारचे खेळ आणि खेळादी खेळाशी संबंधित जे चषक असतात ट्रॉफी असतात त्याबाबत काही प्रश्नांचा समावेश असतो त्यानंतर प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे जसा भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे त्या पद्धतीनं जगातील महत्त्वाच्या देशांचा राष्ट्रीय खेळ माहीत असणं गरजेचं आहे खेळ व खेळाडूंची खेड़ संख्या माहीत असली पाहिजे म्हणजे खो खोचा संघ असेल क्रिकेटचा संघ असेल त्याच्यामध्ये किती खेळाडू असतात याही संख्येचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे खेळाचं मैदान व ठिकाण खेळासंबंधी काही चिन्ह प्रतीक बोधचिन्ह जी दिलेली असतात त्याची माहिती विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणं जे असतात त्याबाबत काही प्रश्न दिलेले असतात याशिवाय आशियाई स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धा आणि क्रिकेट स्पर्धा या क्रीडा प्रकारांबाबत महत्त्वाच्या स्पर्धाबाबत तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि क्रीडा संदर्भात काही प्रश्नांचा समावेश पोलीस भरतीमध्ये केला जातो अन्य स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हालाही महत्त्वाचं आहे त्यानंतर आता मराठी हा विषय पोलीस भरतीमध्ये महत्त्वाचा असतो मराठी विषयामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग वचन संधी मराठी वर्णमाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्याचबरोबर काळ प्रयोग समास वाक्प्रचार म्हणी या गोष्टींची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते आणि म्हणून मराठी ही आपली मातृभाषा जरी असली तरी नेमके प्रश्न त्यावरती कोणते असतात आणि त्याचा अभ्यास आपण कोणत्या प्रश्नांचा केला पाहिजे याबाबत तुम्हाला अवगत होणं गरजेचं आहे त्यानंतर गणित हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे संख्या व संख्याशास्त्राचे प्रकार आवश्यक आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे प्राथमिक गणिताचा भाग आहे तो तुम्हाला आला पाहिजे त्याचबरोबर गणिताच्या काही कसोट्या असतात पूर्णांक व त्याचे प्रकार अपूर्णांक व त्याचे प्रकार त्यानंतर मसावी लसावी वर्ग वर्गमूळ घन गन व घनमूळ तुम्हाला काढता आलं पाहिजे शेकडेवारी भागीदारी गुणोत्तर व प्रमाण या गोष्टीसुद्धा तुम्हाला ज्ञात असल्या पाहिजेत सरासरी तुम्हाला काढता आली पाहिजे काळ असेल काम असेल वेग असेल किंवा दशमान पद्धती आपण म्हणतो नफा तोट्याचा ताळमेळ तुम्हाला गणितीय पद्धतीनं सोडवता आला पाहिजे त्याचबरोबर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावरतीसुद्धा काही प्रश्न असतात आणि जे नित्य नियमानं घड्याळ वापरतो आपण त्या घड्याळावरती आधारित काही प्रश्नांचा समावेश केलेला असतो घातांक व त्याचे नियम तुम्हाला ज्ञात असले पाहिजेत तर गणित हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये विचारले जातात त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी हा पोलीस भरतीतील एक महत्त्वाचा विषय आहे की संख्या मालिका तुम्हाला दिली जाते अक्षरमालिका दिली जाते वेन आकृत्यावरती आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यानंतर सांकेतिक भाषा असेल सांकेतिक लिपी असेल दिशावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील म्हणून दिशा या आपल्याला माहीत पाहिजेत त्याचबरोबर नातेसंबंधावरती सुद्धा काही तुमच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे प्रश्न असतात इथेही घड्याळावरती आधारित काही प्रश्न आणि तुमचं तर्कज्ञान किती चांगलं आहे त्या तर्कावरती आधारित असणाऱ्या प्रश्नांचा समावेश त्या ठिकाणी केला जातो आता पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आपण अन्य काही पात्रता त्या ठिकाणी पाहणार आहोत आता पोलीस भरतीची वयोमर्यादा काय असते तर वय कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त पंचवीस वर्ष ज्या युवक युवतींचं पूर्ण असेल त्यांना पोलीस भरती होण्यासाठी त्या ठिकाणी पात्र असतात मागासवर्गीय उमेदवारांना मात्र पाच वर्षाची आठ ही शिथिल त्या ठिकाणी असते त्यानंतर शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता म्हटलं तर, तर बारावी उत्तीर्ण असला पाहिजे व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी आपण त्याला म्हणतो ही परीक्षा उत्तीर्ण होणं ही शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी महत्त्वाची आहे आता आपण पाहिलं की बारावी परीक्षा ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे त्यानंतर शारीरिक पात्रता आता ही वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळी आहे आता महिलांना जर पोलीस व्हायचं असेल तर महिला सवर्गासाठी उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर तर पुरुष सवर्गासाठी उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी लागते आता जो भाग नक्षलग्रस्त आहे त्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवार अथवा खेळाडू असतील यांना उंचीत अडीच सेंटीमीटरची शिथिलता त्या ठिकाणी दिलेली असते म्हणजे जी निर्धारित उंची दिलेली आहे त्यापेक्षा अडीच सेंटीमीटर कमी असेल तर या लोकांना विशेष सवलत महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर शारीरिक मोजमाप जे आपण म्हणतो त्याबाबत आणखी काही निकष आहेत जर पोलीस बँड सुद्धा भरती होती वयोमर्यादा ही अठरा वर्षे पंचवीस वर्ष असली पाहिजे शासन निर्णयानुसार पाच वर्ष मागासवर्गीयांसाठी इथे शिथिलाट आहे परंतु त्यांची शैक्षणिक अर्हता ही दहावी पास म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही उत्तीर्ण असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे पोलीस बँडपदासाठी शारीरिक पात्रतेचे निकष काही वेगळे आहेत मात्र वाद्याची माहिती वाद्य वाजवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात घ्या राज्य पोलीस शिपाईपदासाठी विद्यार्थ्यांना साधारणपणे दोनशे गुणांची लेखी चाचणीला सामोरं जावं लागतं त्यात शंभर गुण मैदानी चाचणीसाठी तर शंभर गुण लेखी चाचणीसाठी असतात आणि शंभर गुणांची मैदानी चाचणीची गुणविभागणी पुरुष व महिला जे सवर्गानुसार असेल ती खालीप्रमाणे त्या ठिकाणी असते शारीरिक चाचणीमध्ये महिलांसाठी जर म्हटलं तर धावणे तीन किलोमीटर असतं पंचवीस गुण ठेवलेले असतात त्यानंतर धावणे शंभर मीटरसाठी पंचवीस गुण असतात गोळा फेक चार किलो वजनाचा असतो तो दिलेल्या त्या ठिकाणापर्यंत टाकल्यानंतर पंचवीस गुण असतात आणि लांब उडी ही पंचवीस गुणांसाठी त्या ठिकाणी असते तर ही शारीरिक चाचणी महिलांसाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे असते पुरुषांसाठी शारीरिक चाचणी जर म्हटलं तर धावणे पाच किलोमीटर असतं गुण असतात धावणे शंभर मीटर गुण त्या ठिकाणी असतात गोळा फेक सात किलो आणि दोनशे साठ ग्रॅम वजनाचा गोळा हा पुरुषांसाठी त्या ठिकाणी असतो त्यासाठी गुण दिलेले असतात त्याचबरोबर लांब उडी वीजगुण पुलप्स काढायला सांगितले जातात वीज गुण दिलेले असतात मैदानी चाचणी चांगले गुण जेव्हा तुम्ही मिळवणार त्यावेळेस सराव आणि फिटनेस त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो सतत ही शारीरिक चाचणी शारीरिक क्षमता मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आता जी लेखी परीक्षा होते त्या लेखी परीक्षेमध्ये शारीरिक पात्रता चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार शंभर गुणांच्या लेखी परीक्षेसाठी काय होतात पात्र त्या ठिकाणी ठरतात आणि म्हणून प्रथमतः तुम्हाला शारीरिक पात्रता महत्त्वाची आहे आणि पन्नास टक्के गुणसुद्धा प्राप्त होणं गरजेचं आहे आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु मी तुम्हाला सांगू शकेल की ज्यांना पोलीस भरती व्हायचे किंवा कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी प्रथमतः दहावीपर्यंत इतिहास भूगोल नागरिकशास्त्र गणित या सर्व विज्ञान या पुस्तकांचा पाठ्यपुस्तकं तुम्ही विकतच घेऊन टाकायची आणि त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे पाचवी ते त्या दहावीपर्यंत जे विषय आहेत तुम्हाला त्या विषयांचा अभ्यास हा मूळ अभ्यास त्या ठिकाणी असतो याशिवाय सी बी एसई परीक्षा मंडळाची दहावीपर्यंतची काही पु पाठ्यपुस्तकं तुम्हाला उपलब्ध व्हायला पाहिजेत चौथी आणि सातवीची जी स्कॉलरशिपची पुस्तकं असतात एन टी एसचं गाईड असतं या पुस्तकांचा अभ्यास जर केला तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा भविष्यकालीन तुम्ही ज्या ज्या स्पर्धा परीक्षा द्याल त्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी निश्चितपणे मदत मिळेल याशिवाय यापूर्वी ज्या ज्या पोलीस भरती झालेल्या असतील त्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेचे संच उपलब्ध आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत आणि यामध्ये नियमित अभ्यास सातत्यानं अभ्यास करणं गरजेचं आहे योग्य दिशेनं अभ्यास करणं गरजेचं आहे त्याशिवाय शारीरिक फिटनेस ही सुद्धा यश संपादन करण्याची त्रिसूत्री त्या ठिकाणी आहे पहा सराव प्रश्न संच नियमित अभ्यास योग्य दिशेनं अभ्यास शारीरिक फिटनेस ही यश संपादन करण्याची त्रिसूत्री निमित्तानं मी आपणाला त्या ठिकाणी सांगतो तुम्ही सातत्य ठेवा आणि या विषयांचा अभ्यास हा केला पाहिजे दीर्घकाळ केला पाहिजे त्याचबरोबर शारीरिक फिटनेसच्या बाबतीमध्ये जर म्हटलं तर पोलीस भरतीची जाहिरात सुटली मग काही आपले बांधव अभ्यासाला सुरुवात करतात आणि ग्राउंडवर जातात मला वाटतं अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर मग यशस्वी होण्यामध्ये तुम्हाला दीर्घकाळ लावू शकतो कदाचित अडचणी येऊ शकतात म्हणून जाहिरात सुटल्यावरती अभ्यास न करता बाराही महिने दररोज तुम्ही शारीरिक फिटनेसच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे मला वाटतं तुम्हाला पोलीस पात्रतेच्या संदर्भामध्ये जी आवश्यक पात्रता असते शारीरिक अभ्यासक्रम या बाबतीमध्ये पुरेशी माहिती निश्चितपणे या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे जे युवक आणि युवती पोलीस महाराष्ट्र शासनाची पोलीस भरती होण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा एखादा एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी समोर येईल धन्यवाद माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील धन्यवाद